जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतो। सलामीवीर इथे आपण पाहतोय खेळपट्टीवर कारेगाव संघाचे किशोर पाटील आणि स्ट्राइकला विजय भगत। विजय पाटील आणि किशोर पाटील असे सलामीवीर सारसवळे संघ आपल्या फिल्डिंगची जमावट करतोय, फिल्डिंगचे प्लेसमेंट करतोय। इथे आपण पाहतोय डावखुरा फलंदाज विजय भगत स्ट्राइकला पहिलं षटक घेऊन गोलंदाज येतोय तो रवि। ऑन साइडला आपण पाहतोय तीन फिल्डर सीमारेषेवर, ऑफ साइडला दोन फिल्डर, एक डीप एक्स्ट्रा कवर आणि एक लॉन्ग ऑफ। ऑन साइडला वाईडिश लॉन्ग ऑन, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग। सर्कलच्या आतमध्ये ऑफ साइडला तीन फिल्डर आणि ऑन साइडला एक फिल्डर। विजय स्ट्राइकला सामोरा लाईल रवीच्या पहिल्या चेंडूला, पहिला चेंडू चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो बॅटची आतली कडा घेऊन स्क्वेअर लेगला। फिल्डर तिथे आहे, एक धाव पूर्ण करतोय आणि आपलं आणि आपल्या संघाचं खातं उघडतोय तो विजय। बिनबाद एक अशी धावसंख्या। तसेच ही स्पर्धा जे प्रेक्षक ऑनलाईन पाहतायत यूट्यूबवरती क्रिक लाईकवरती या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे, त्या सर्व प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। तसेच खूप चांगल्या पद्धतीने हे लाईव्ह टेलिकास्ट हातात आहेत। बंटी तांडेल आणि त्यांचे सहकारी यांचं देखील इथे अभिनंदन आहे, कौतुक आहे या स्पर्धेच्या निमित्ताने। षटक क्रमांक एक सुरू आहे, रवी या षटकातला दुसरा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप। आणि इथे मात्र वेगवान चेंडू पहिल्या चेंडूच्या तुलनेमध्ये इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला किशोर पाटीलने, परंतु चेंडू आणि बॅट यांचा इथे संपर्क होत नाहीये। निर्धाव चेंडू निघतोय, पुन्हा किशोर तयार होतोय। पंचांची भूमिका इथे मात्र साकारता येते, शत्रुघ्न दळवी आणि दुसरे पंच आहेत ते महेश अण्णा। यावेळेस सुपर डिलिव्हरी क्लीन बॉल त्रिफळाचीत बाद यष्ट्या उद्ध्वस्त केल्या त्या किशोर पाटीलच्या एका जबरदस्त यॉर्करवरती ब्रह्मास्त्राचा वापर केला रवीने आणि पहिला गडी तंबूत पाठवण्यात यश मिळतंय। खारेगाव संघाचा किशोर पाटील तंबूत परततोय एक गडी बाद एक। विनीत दळवी इथे पंचांची भूमिका पार पाडतात स्क्वेअर लेग पंच म्हणून, आणि प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय शत्रुघ्न दळवी। इथे षटकातला पुढचा चेंडू अर्थातच तिसरा चेंडू घेऊन या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवरती आपल्या गोलंदाजीचं कसब दाखवलं, एका खतरनाक यॉर्करवरती क्लीन बोल्ड केलं किशोर पाटील सारख्या खंद्या फलंदाजाला, कारण किशोर पाटील एक मोठा फलंदाज खारेगाव संघाचा सिक्सर किंग म्हणून त्याला ओळखलं जातं तयारीमध्ये। आणि फटका मात्र इथे चुकला आहे, चेंडू मिस झालाय, चांगली गोलंदाजी होते रवीच्या माध्यमातूनच, चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळतंय, अचूक टप्पा अचूक दिशा। यावेळेस चेंडू उचललाय, चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफला, फिल्डर तिथे आहे आणि एक धाव मात्र निश्चितच मिळेल। एका धावीने स्कोर दोनवर एक गडी बाद दोन अशी धावसंख्या।
पाहायला मिळते. फिल्डिंग मध्ये परिवर्तन होतोय, डावखुरा फलंदाज स्ट्राइकला येतोय. विजय बघूया, विजय पुन्हा तयार षटकातला पुढचा अर्थात चौथा पाचवा चेंडू घेऊन रवी. यावेळेस सुरेख फटका आणि चेंडू जातोय तो सर डीप स्क्वेअर लेग फिल्डरच्या हातामध्ये आणि याबरोबरच फलंदाज बाद होतोय तो विजय. दुसरा झटका दिलाय या षटकामध्ये गोलंदाज रवीने आणि आपल्या कर्णधाराने जो आपल्यावरती विश्वास टाकला तो सार्थ ठरताना दिसतोय तो रवी. अजूनही एक चेंडू या षटकातला शिल्लक आहे. धावा दिल्यात रवीने फक्त दोन, दोन गडी बाद दोन अशी खराब अवस्था करून ठेवली आहे ती खारेगाव संघाची. बघूया, खारेगाव संघ हा इतक्यात हार मानणारा संघ नाही, आक्रमण सुरूच ठेवेल कारण एक चेंडू शिल्लक शेवटचा, एक बॉल बाकी आहे. एक चेंडू शिल्लक आहे, ओव्हर झाली का? एक चेंडू शिल्लक आहे. आमचे गुणलेखक आहेत बरोबर, पहिल्या चेंडूवर एक, दुसऱ्या चेंडूवर बळी, तिसरा चेंडू निर्धाव. डेट नाही केलं ना. ठीक आहे, खेळ आहे, चुका ह्या होतच असतात. चुकल्याशिवाय कोणी शिकत नाही आणि नांगरल्याशिवाय पिकत नाही आणि कष्टाशिवाय जे मिळतं ते कधी टिकत नाही. चुका ह्या होणारच खेळ म्हटल्यावरती कुठलाही. षटक संपलेला आहे, मी करतो दोन. तर षटक संपले, पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या दोन आणि एक, दोन गडी बाद दोन अशी धावसंख्या. आणि यानंतर दुसऱ्या षटकाचं, दुसऱ्या षटकानंतर षटकाचं विवरण करण्यासाठी मी आमंत्रित करतो माझे सहकारी समालोचक चंद्रकांत पाटील उर्फ सीएम यांना. आभार प्रकाश भाऊ. तर गंगाराम पाटील यांना विनंती अशी की आपण कृपया आपण मंचावर यायचं आहे गंगाराम पाटील. तर दरम्यान वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक खेळत होते ते बळीराम आणि राजू खेळण्यासाठी त्यांच्या फरकावण्याचा प्रयत्न. चेंडू आणि चेंडू बळीचं संघट मतल्या निर्धाव चेंडू, खरोखरच प्रतिम गोलंदाजी होताना सारसोळ इलेव्हन संघाकडून. पहिला उपांत्य फेरीतला सामना बोनकोडी संघाच्या वतीने आयोजित असली स्पर्धा. दरम्यान बळीराम यांचा पुढचा चेंडू पुढे सरसावत पटकवण्याचा प्रयत्न, यष्टीचित बाद, नकारात्मक चेंडूचा इशारा. चेंडू गृहित धरला जाणार नाही, बळी गृहित धरला जाईल. एक धाव मिळते, बळी देखील मिळतो. धाव संख्या तीन, तीन बाद तीन, नकारात्मक चेंडू. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी फलंदाजाला इथे जाणूनबुजून पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्या खेळीत सापळा रचला होता आणि त्या सापळ्यात रचले गेले ते अडकले गेले ते राजू मडवी आणि अशा प्रकारे पुढे येण्याचा प्रयत्न करत फटकावण्याचा प्रयत्न आणि यष्टीचित बाद. जय भारत. अर्थातच उर्फ बाळा, बाळा हे बाळा हे भाऊ एक कुठलं गीत आहे ना तर हरकत नाही, ते सगळ्यांनाच माहिती आहे. आमचे देविदास मडवी जर असते तर नक्कीच बाळा, ओ बाळा तुमचा चमत्कार दाखवा, ओ बाळा नक्कीच बाळांच्या मनगडात चौकार षटकार पटकावण्याची क्षमता. तीन बाद तीन, पुढचा चेंडू अर्थातच दुसरा चेंडू या षटकातील घेऊन येतील बळीराम आणि विरकावलाय चेंडू. चेंडूच दिसला नाही शतरक्षकांना,
उत्तुंग षटकार मिडविकेट सीमार चिमलकडे हॅपॉलीवर चेंडू येतो बघितला आणि बाळायांनी चमत्कार दाखवला. उत्तुंग षटकाराने धाव संख्या नेऊन ठेवलेले 3-9. खारीगाव संघाची खोलवर फलंदाजी आणि त्या फलंदाजीचा प्रयत्न परिचिती देताना बाळा इथे पहिल्याच चेंडूवर उत्तुंग षटकार फटकावलेला आहे. बलरामींच्या दुसऱ्या चेंडूवर धावसंख्या 9 3 गड्यांच्या मोबदल्या दुसऱ्या षटकात प्रगतीपथ. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतील बळीराम. काहीसा आत्ता मात्र बळीराम यांचा पुढचा चेंडू आणि इथे मात्र डाव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचशत्रुघ्न दळवी यांना आपले समांतरपणे हात रुजावलेले आणि नकारात्मक चेंडूचा अवंतर धावसंख्ये एकडी पुढे सरकते. धावसंख्या 2 अंकामध्ये पदार्पण करते अर्थातच 10-3 गड्यांच्या मोबदल्यात. दरम्यान इथं त्रिफळाचीच बाद. सारसोळे संघाचे दत्ता मेयर यांची स्प्लेंडर प्लसची चावी हरवलेली आहे, किल्ली हरवलेली आहे, तर कृपया कोणाला जर सापडली असेल तर त्यांनी ती मंचावर आणून द्यायची. येते स्प्लेंडर डीची स्प्लेंडर प्लसची चावी जर कोणाला सापडली तर नक्की या, नाहीतर गाडी घेऊन जा. पहिला चावी आणा, नंतर गाडी घेऊन जा. चौथा गडी बाद होते बाळांच्या रूपाने केवळ 10 या धावांवर. आता मात्र गोकुळ गोकुळ नांदतंय का बघायचं आहे. गोकुळ यांना गोकुळ नांदवावं लागेल इथे कारण बिकट परिस्थिती. 4-10 सुरेख पुनर्गमन करताना इथे बळीराम आपल्या संघासाठी 4-10 दयनीय अवस्था. पहिल्या उपांत्य सामन्यात 40+ खारीगाव संघाची नाणेफेकीचा कौल आल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दुसऱ्या षटकातच अर्थातच 9 चेंडूमध्ये 4-10 धावा. गोकुळ गोरस तुम्हाला काढायचा आहे आता इथे मात्र. धावांचा गोरस काढला तरच तुमचं आव्हान राहील अंतिम फेरीत पोचण्यासाठी. ह्या मैदानावर बघायला गेलं तर 60-70 धावा लिहिल्या फटकावल्या जातात परंतु यजमानांना त्या फटकावता आल्या नव्हत्या. केवळ 53 धावा. दरम्यान बळीराम यांचा पुढचा चेंडू गोकुळ यांच्यासाठी फटकावला चेंडू लॉंगांच्या दिशेने. झेल होतो का बघायचा गोलंदाच्या डोक्यावरून एक टप्पा घेतल्यानंतर उसळी घेतोय सरळ साईड स्क्रीन भेटून जातो चेंडू. 4 धावा मिळतात गोकुळ यांना आपलं वैयक्तिक खातं उघडतायत. संघाची धावसंख्या नेऊन ठेवत आहेत ती 14 वर. जनार्दन पलीकडे बघताना त्यांची आज शिवशोभ होत असेल चौकार षटकार फटकावण्यासाठी. 5वा चेंडू घेऊन येतील बळीराम. सामना करतील गोकुळ. मगाशी बाळा यांनी षटकाराने खातं उघडलं होतं आता मात्र गोकुळ यांनी 4 धावांनी गोरस मिळवलेला आहे. 5वा चेंडू बळीराम यांचा फटकावला पुन्हा गोलंदाज चेंडूकडून अभिमन्यू चेंडूच्या पाठीमागे. एकच धाव मिळेल असं वाटतंय आणि 1 धावेवर संघाची धावसंख्या 15. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकात. बळीराम यांचा शेवटचा चेंडू या षटकातील. जनार्दन कवळे खेळण्यासाठी सज्ज. आपल्या खेळरिशीच दात्मागताना पहिल्या प्रथमच खेळतील चौकार षटकारांचे बादशाह बघूया. त्यांचं मनगडावर जोरावर आता धावसंख्या रचली जाणार आहे कारण आता असे खेळाडू 4 खेळाडू तंबोत परतलेले आहेत. भिरकावला चेंडू एक्स्ट्रा कवच्या दिशेने सुरक्षितरित्या चेंडू मैदानावर आदळतो. एकच धाव मिळेल असं वाटतं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न गोकुळचा. शशी तांडेल फेकीपर्यंत 2 धावा मिळतात नक्कीच आणि इथं मात्र चेंडू हातातून निसटतोय उडी मारतोय. अशा प्रकारे दुसरं षटक संपतोय. 2 षटकाचे सामने समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 18 वर. काहीसं धावसंख्येला आकार येताना गडी जरूर बाद झालेले आहेत परंतु धावसंख्येला आकार येतील आहे. 9च्या सरदीने धावसंख्या इथं फटकावण्यात दिसून ठरतात आणि येणारं तिसरं षटक बघूया कोण घेतोय. आणि तिसऱ्या षटकातलं 2 षटकाच्या समोर धावसंख्या झाली ती 4-18. धावसंख्या 17. आता नक्कीच खतरा आहे बघूया कोणाला तरी एका संघाला. परवरी तो अभिमन्यू आपल्या गोलंदाच्या बोल्यावर गोकुळ सज्ज गोरस काढण्यासाठी.
इथे मात्र तिसरं षटक नाणेफेकीचा कौलानंतर प्रथम फलंदाजी करताना फोर्टी प्लस संघ खारीगाव. पहिला उपांत्यफेरीतला सामना, दुसरा उपांत्यफेरीतला सामना होईल तो फोर्टी प्लस क्रिकेट संघ कोपरी विरुद्ध फोर्टी प्लस क्रिकेट संघ दिवा कोळीवाडा. दिवा कोळीवाडा पूर्णपणे भरात असताना अभिमन्यू एम्बू यांना तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू आणि इथे मात्र स्टिअर केला आहे पॉईंटच्या दिशेने रवी तांडेलेचा चेंडू यांच्या तटीर जातोय. एक धाव मिळते गोकुळ यांना, धाव संख्या 18. धावातील 13 चेंडू झाले आहेत आणि अजूनही 17 चेंडू यावायचे बाकी. या 17 चेंडूमध्ये 34 धावा नक्कीच येतील असं वाटतं, परंतु बघूया. क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टेनिटी, गेम ऑफ चान्स. क्रिकेट हा सुंदरतेचा अनिश्चितता सुंदर खेळ आहे आणि संधी घ्या त्या खेळाची. कोण अनिश्चित नम्र करतो, जनार्दन कवळे करतायत की अभिमन्यू येणारे गोलंदाज करतात का? कारण अभिमन आपण बघायला गेलं तर जनार्दन कवळे हे एक चौफेर फटकेबाज फलंदाज अष्टपैलू खेळाडू आहेत. गोलंदाजीमध्ये देखील भार उचलतात, म्हणून इथं मात्र फलंदाजीची भरीव कामगिरी करावी जेणेकरून सामन्यामध्ये टिकायचं असेल तर अंतिम फेरीत पोचायचं असेल तर. अभिमन्यू धाव घेतात, चेंडू टाकतायत टाकण्यासाठी, फटकावला चेंडू गोलंदाजच्या डोक्यावरून, सरळ पद्धतीचा फटका टप्पा घेतल्यानंतर उसळी घेतोय शतरक्षकांच्या डोक्यावरून. बळीराम यांच्या कुठली संधी नाही, खणखणीत चौकार, चौकार आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 22 वर. धावसंख्या 22, पहिला उपांत्य फेरीतला सामना. फोर्टी प्लस बोनकोडे संघाच्या वतीने आयोजित लोकनेते चषक 2023 मास्टर कप क्रिकेट स्पर्धा, कदाचित ही आपल्या मोसमातली शेवटची स्पर्धा असेल. नंतर आपला जो वर्ल्ड कप आहे अर्थातच 28, 29, 30 पाच गणी येते, त्या प्रतीक्षेत सगळे खेळाडू आहेत. नक्कीच मजा लुटण्यासाठी जाणार प्रश्नच नाही. दरम्यान सुरेख फटका, जनार्दन कवळे यांच्या मनगाडातून आलेल्या 4 धावा मिळवून दिल्यात आपल्यासाठी संघासाठी. दरम्यान अभिमन्यू षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतील, सामना करतील जनार्दन कवळे. फटकावण्याचा प्रयत्न, काहीसे चेंडूपळी पहिला फिटले फिरलेली आहे इथे आणि चेंडूपळीच्या आतील कड घेऊन चेंडू स्क्वेअर लेगला असलेले शतरक्षक तिथे शतरक्षण करण्यापूर्वी एक धाव घेण्याची संधी मिळते जनार्दन कवळे यांना. धाव संख्या 23, 4 गणेच्या मोबदल्यात गोकुळ आणि जनार्दन कवळे सुरेख धाव संख्येवर असताना 10-4 धाव संख्या असताना धाव संख्या मात्र आता झालेली होती 23. फुल टॉसवर चेंडू घेतले, कवर ऑफच्या दिशेने चेंडू फटकावलाय. उदय तांडेल आडवीपर्यंत एक धाव पूर्ण आणि एकाच धावर समाधान लागतंय. अशा प्रकारे धाव संख्या होते ती 24 वर 4 गणींच्या मोबदल्यात. पाचवा चेंडू घेऊन येतील अभिमन्यू, सामना करतील जनार्दन कवळे. या दोन चेंडूवर दोन षटकार येतात तर नक्कीच सुरेख धावसंख्येचं ते मानस असेल. धावसंख्या झालेली आतापर्यंत 24, सुरेख गोलंदाजी करताना. या 4 चेंडूमध्ये आतापर्यंत त्यांनी केवळ 7 धावा दिलेल्या आहेत. पाचवा चेंडू तिसऱ्या षटकातील अभिमन्यू यांचा, भिरकावला चेंडू लॉंगच्या दिशेने, लॉंगअपच्या दिशेने टप्पा घेतल्यानंतर, एक टप्पा घेतल्यानंतर खणखणीत चौकार. कुठला क्षेत्रक्ष तिथं हजर नाही, एक्स्ट्रा कवर आणि लॉंग ऑफच्या मधोमध दोन्ही संघ कर क्षेत्रक्षांच्या पोकळी हेरून धरली आणि चौकार भिरकावून फटका दिला. असा करे खणखणीत चौकार, चौकारवर संघाची धावसंख्या होते ती 28. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील, आत्तापर्यंत 11 धावा या 5 चेंडूमध्ये दिल्या आहेत ते अभिमन्यू यांनी. त्या 11-11 धावा, 10 धावा जनार्दन कवळे आणि एक धाव गोकुळ यांची. धावसंख्या 28, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू या पहिल्या उपांत्य सामन्यातील घेऊन येतात अभिमन्यू. भिरकावला चेंडू मिड विकेट सीमारेषी पलीकडे, उत्तंग षटकार. षटकार आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली होती 34 वर. मी मगाशीच म्हणालो तो चौकार षटकार आल्यानंतर धावसंख्येला करेल 3 षटकाच्या समांतर. या षटकात 17 धावांची लयलूट केलेली आहे आणि सुरेख 18 धावांची लयलूट केलेली. या षटकात आमचे सहकारी गुणलेखक संजय पाटील आम्हाला कळवतात 17 धावांची आणि उत्कृष्ट गुणलेखक आम्हाला मिळाले. त्यांच्या गुणलेखनामुळं आम्हाला इथे गुण समालोचन करण्यास सोपं जातं आणि खरोखरच बोनकोळी संघाचा आभार मानव होती तर थोडंच आहे की मला इथं आमंत्रित करून समालोचन करण्याची संधी. आणि ह्या उपांत्यवेरीच्या सामन्यातून मी रजा घेतो. आमच्या KKPL स्पर्धेचं पारीक्षवितरण सोहळा असल्याकारणानं
रजा घेतो. जर सामन्याची संधी शेवटचा अंतिम सामना बघायची संधी मिळाली तर तिकडून समारंभ उरकल्यानंतर येतो. आभार आपले बनकोळी संघ आम्हाला समालोचन करण्याची संधी दिल्याबद्दल. तर मी विनंती करतो प्रकाश मिरजकर यांना यापुढील समालोचन आपण करायचं आहे आणि उत्कृष्ट आवाज येतो आपल्यासमोर प्रकाश मिरजकर. धन्यवाद सीएम सर, खूप चांगलं समालोचन आपल्या माध्यमातून या स्पर्धेचं. षटक क्रमांक 4 सुरू. यावेळेस पहिला चेंडू फुल टॉस आणि त्याला या खराब चेंडूचा समाचार घेताना इथे षटकार काऊ कोणाच्या डोक्यावरून. गोकुळ म्हात्रे आक्रमक मोडमध्ये आज खेळताना दिसतोय. ही जोडी मात्र चांगली जमलेली दिसते कारेगाव संघाची, जनार्दन कवळे आणि गोकुळ म्हात्रे. स्कोर 40-40. षटकातला दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज शशी तांदेल. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस फुल टॉस चेंडू. पुन्हा एकदा चेंडू ढकलून दिला आहे तो कवर्सच्या दिशेने. डिपेस्टा कवरवर फिल्डर तैनात आणि फक्त एकच धाव घेण्याची संधी देईल. याबरोबर एका धावेने स्कोर 41-41. आज पुन्हा एकदा आगमन झालं आहे आमचे स्कोरर सुनील पाटील बोनकोडे गावचे. तसेच दुसरे स्कोरर आहेत ते माझ्यासोबत संजय पाटील. यावेळेस अपील केलं आहे लेग बायचा इशारा पंच शत्रू दळवी करतायत. चेंडू मात्र खूपच सुरेख ब्लॉक हॉलमध्ये यॉर्कर टाकला होता आणि या यॉर्करवरती बीट केलं जनार्दन कवळेला. स्कोर एका धावेने 42 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 4 सुरू आहे. 5 षटकांचा हा सामना आहे उपांत्य फेरीचा, अर्थातच पहिली सेमी फायनल. यावेळेस ब्लॉक हॉलमध्ये चेंडू खणून काढला आणि गॅप शोधण्यात यश मिळत आहे. चेंडू जाते तो डीप स्क्वेअरलेग आणि काऊ कॉर्नर, यामध्ये मोठी गॅप आहे. त्या गॅपमधून सीमारेषेबाहेर. धावसंख्या या चौकाराने 46 पोचते. 46 फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 गडीबाद 46 अशी धावसंख्या. आपण पाहिलं होतं की गडी लवकर सुरुवातीला बाद झाले, त्यानंतर मात्र आपण पाहतोय की गोकुळ म्हात्रे आणि जनार्दन कवळे यांनी आपल्या संघाची फलंदाजी इथे मात्र सांभाळलेली दिसते. चांगल्या प्रकारे जोडी जमलेली आहे, चांगली भागीदारी होते दोघांमध्ये. 36 धावांची भागीदारी झाली या दोघांमध्ये आतापर्यंत, असं माझे बाजूला जे माझे गुणलेखन करतायत संजय पाटील हे सांगतायत. 36 धावांची नाबाद भागीदारी आतापर्यंत जनार्दन कवळे आणि गोकुळ म्हात्रे यांच्यामध्ये झालेली आहे. बघूया ही जोडी अजूनपर्यंत फुरता आलेली नाही आहे ती सारसोळे संघाला. यावेळेस पुन्हा मोठा फटका, चांगलं टायमिंग या शॉटमध्ये. चेंडू जातोय पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या दिशेने. यावेळेस मात्र चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो शशी तांडेल याच्या हातामध्ये आणि एका धावेने स्कोर जाऊन पोचतोय तो 47-47. आता मात्र या षटकातला शेवटचा चेंडू शशी तांडेल. षटक क्रमांक 4 इथे सुरू आहे. पुन्हा गोकुळ म्हात्रे. यावेळेस मात्र गोकुळ म्हात्रे स्ट्राईकला येतोय. बघूया शेवटचा चेंडू या षटकातला. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये सुपर बॉलिंग इथे पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, काहीसा ब्रेक लावला या षटकामध्ये गोलंदाज शशी तांडेलने. एक चौकार आणि एक षटकार जरी गेला असला तरी ही स्लॉग ओव्हर आहे. स्लॉग ओव्हर्समध्ये आक्रमण होतच असतं, तरी देखील खूप चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक केलं पहिल्या चेंडूवरती षटकार लागल्यानंतर गोलंदाज शशी तांडेलने. आणि 4 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय धावसंख्या 48 धावा धाव पडकावर लागल्यात. 48 फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स. आणि आता मात्र शेवटचा षटक आहे. बघूया गोलंदाजीला कोण येतंय. सारसोळे संघाला संघाचा कर्णधार कोणाला पाचारण करतोय. या दरम्यान ही जोडी मात्र खूप चांगली जमली आहे गोकुळ म्हात्रे आणि जनार्दन कवळे. दिवा संघाला विनंती आहे की आपण टॉससाठी लवकरात लवकर यायचं आहे. कोपरी संघाचे कर्णधार आलेले आहेत तर दिवा संघ आपण यायचं आहे लवकरात लवकर टॉस करून. ह्या इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करणार आहोत तर आपण लवकरात लवकर यायचं आहे.
शेवटचा षटक घेऊन गोलंदाज महेश स्ट्राइकला गोकुळ मात्रे, पहिला चेंडू राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप ड्राईव्ह केलाय, सुपर कव्हर ड्राईव्ह, चेंडू जातोय कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. चांगल्या टॅलेंटने खेळताना दिसतोय इथे गोकुळ मात्रे आणि आवश्यक तिथे फुटवर्कचा वापर करतोय, आवश्यक तिथे रूम घेतोय, बॅकफूटचा वापर करतोय. खूप चांगलं इथे चांगले बॅटिंग इथे पाहायला मिळते गोकुळ मात्रेची. धावसंख्या 52 बघूया कशा प्रकारे कमबॅक करतोय महेश. यावेळेस मात्र चांगला चेंडू ब्लॉक हॉलमध्ये, इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावचे बाद व्हावं लागेल ते फलंदाज बघूया कोण बाद होतोय. इथे पंचांकडून जनार्दन तंबूत परततोय धावचीच्या रूपामध्ये. दिवागाव संघाचे कर्णधार लवकरात लवकर या टॉससाठी. या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करायचा आहे, आपण लवकर यायचं आहे. कोपरी संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत तर आपण लवकर या. दिवा संघाचे कर्णधार प्रकाश केणे लवकर यायचं आहे. बेचाळीस धावांची भागीदारी इथे आपण पाहतोय गोकुळ म्हात्रे आणि जनार्दन कवळे यांच्यामध्ये, आणि दुर्भाग्यपूर्ण इथे मात्र रनआउट झाला तो जनार्दन कवळे. बघूया नवीन फलंदाज आलाय नितेश बबीरा. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफूटवर गेलाय, चेंडू पंच केलाय पॉइंटच्या डोक्यावरून, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आता मात्र चेंडूमध्ये बदल केला, यावेळेस आखूट टप्प्याचा मारा केला, पाहिलं चेंडूला थोडा धीम्या गतीचा चेंडू आणि परफेक्ट जजमेंट केली या चेंडूची फलंदाज गोकुळ म्हात्रेने आणि हा चौकार जमा होतोय. धावसंख्या 56 आपतक 56, अजूनही 3 चेंडू शेवटचे शिल्लक या षटकातले या इनिंगमधले. गोलंदाज महेश गोलंदाजी करतोय. नितेश बोबरा आला काही वेळापूर्वी परंतु तो अजूनही नॉन स्ट्राईकला, स्ट्राईकला गोकुळ मात्रे पुन्हा एकदा सज्ज षटकातला चौथा चेंडू घेऊन. पुन्हा एकदा तसाच चेंडू आणि तशाच प्रकारचा शॉट, मागच्या शॉटचा रिप्ले इथे पाहायला मिळतोय. परंतु इथे मात्र आता मात्र बरोबर इथे मात्र प्लॅनिंग केलं होतं सारसोळी संघाने आणि इथे मात्र फलंदाज गोकुळ मात्रे बाद होतोय. सुंदर झेल पकडला पॉइंट सीमारेषेवरती आणि याबरोबरच आणखीन एक विकेट तंबूत परततोय तो 6वा विकेट कारेगाव संघाचा. आता मात्र योगेश बोबेरा नवीन फलंदाज योगेश आणि नितेश हे बंधू आपण आता पाहणार आहोत खेळपट्टीवरती. योगेश बोबेरा कर्णधार स्वतः मैदानात उतरलाय कारेगाव संघाचा. योगेशच्या वाट्याला 2 चेंडू आहेत, बघूया. स्ट्राईक अजूनही मिळाला नाही आहे तो नितेशला. 2 चेंडू शेवटचे शिल्लक इनिंगमधले. धावसंख्या आतापर्यंत 56 फॉर लॉस ऑफ 6 विकेट. फिल्डिंगमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही आहे. गोलंदाज महेश बॉलिंग मार्कवर तयार, स्ट्राईकला योगेश. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप पुन्हा स्क्वेअर कट केलाय, फिल्डर तिथे आहे, फक्त एकच धाव मिळेल. अभिमन्यू तिथे तैनात आणि धावसंख्या 57 पोहोचते, 57. बघूया नितेश बोबेरा आक्रमक फलंदाज आहे, मागच्या सामन्यात देखील त्याने आक्रमक फलंदाजी केली होती. यावेळेस मात्र नितेशच्या वाट्याला एकच चेंडू आलाय, हा एकमेव चेंडू. बघूया नितेश त्याला कुठे पाठवतो आणि गोलंदाज महेश मात्र खूप चांगलं इथे प्रदर्शन करतो गोलंदाजीचं. शेवटचा चेंडू हो, यावेळेस ब्लॉक हॉलमध्ये चेंडू, यॉर्कर परफेक्ट आणि गती देखील कमी ठेवली आणि चेंडू मिस केला, चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू आणि याबरोबरच हे इनिंग संपते. धावसंख्या 57 आणि 58 धावांचं लक्ष, 58 टू विन इन लिमिटेड 5 ओव्हर्स मॅच. सारसोळी संघासमोर हे लक्ष आहे, 58 धावा चेस करावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी.
टॉस आधी आलेले आहेत इथे मंचावरती या आमच्या मुख्य व्यासपीठावरती नितिन भोईर कोपरी संघाचे कर्णधार आणि प्रकाश केणी दिवा संघाचे कर्णधार नाणेफेक होते। कॅमेरामनला विनंती आहे की कॅमेरा इकडे आपण करायचा आहे। बोनकोडे गावचे एक प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक नारायण म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक संपन्न होते। अतिशय सुंदर असं आयोजन या लोकनृत्य चषक 2023 बोनकोडे गावच्या या मैदानावरती। टॉस होतोय, दिवा संघाने टॉस जिंकलाय। ऑन दी स्पॉट डिसिजन द्यायचा आहे दिवा संघ, निर्णय द्यायचा आहे आपण। ऑन दी स्पॉट डिसिजन, डिसिजन ऑन दी स्पॉट। फिल्डिंगचा निर्णय घेतलाय दिवा संघाने। अभिनंदन आपलं आणि कौतुक आहे कारण आपण ऑन दी स्पॉट निर्णय दिला त्याबद्दल। फिल्डिंगचा निर्णय घेतलाय दिवा संघाने टॉस जिंकून, तर आपण तयार व्हायचं आहे। या हा सामना संपला की लगेचच दुसरा सेमीफायनलचा सामना सुरू होईल। कारेगाव संघाला विनंती आहे की फिल्डिंग लवकर लावा, सामना लगेच सुरू करायचा आहे। आपल्याला शेवटचा सामना देखील 5 षटकांचा खेळायचा आहे, अंतिम सामना, तर आपलं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे। लोकनीति चषक 2023 में मैं फिर एक बार प्रकाश में रचकर आप सभी का यहाँ पर तहे दिल से स्वागत करता हूँ। और यहाँ पर मैच शुरू होने जा रहा है, दूसरी इनिंग की शुरुआत होने जा रही है। जीतने के लिए लक्ष्य रखा गया है 58 रनों का, 58 टू विन। और पहला ओवर लेकर राजेश पवार गेंदबाज, पहली गेंद यहाँ पर बल्ले का ऊपरी किनारा और राजेश पवार ने इस कैच को लपक लिया और बल्लेबाज बलिराम, कॉट एंड बोल्ड बाय राजेश पवार। बलिराम यहां पर बिना कोई रन बनाए पहलवान में वापस लौटते हुए पहली गेंद पर यहां पर झटका देते हुए सारसोले टीम को राजेश पवार। जीतने के लिए 58 रनों का लक्ष्य निर्धारित, 5 ओवर का यह मुकाबला सारसोले बनाम कारेगांव सेमीफाइनल का ये मैच, पहला सेमीफाइनल इस टूर्नामेंट का इस मैदान पर खेला जा रहा है। लोकनृत्य चषक 2023 आप देख रहे हैं इस टूर्नामेंट का थरार। इस मैदान पर भारी संख्या में दर्शक मौजूद इस मैच को, इस टूर्नामेंट का आनंद लेने के लिए। नए बल्लेबाज यहां पर आते हुए सारसोले टीम के मनोज,
मनोज और नॉन स्ट्राइक पर दूसरे बल्लेबाज है राजेश की अगली गेंद। ये गेंद देखना होगा अंपायर की तरफ, वाइड बॉल का इशारा आता हुआ लेग स्टंप से बाहर निकलते हुए गेंद विकेट के पीछे, अच्छी विकेट कीपिंग किशोर पाटिल के द्वारा, एक रन जुड़ता हुआ खाते में। और एक रन, इस बार फिर एक बार वाइड बॉल का इशारा, स्कोर दो पर पहुंचता हुआ। यहां पर अपना नियंत्रण कहीं ना कहीं खो चुके हैं गेंदबाज राजेश पवार। पहली गेंद बहुत ही अच्छी डाली थी, विकेट लेने में कामयाब हुए पहली गेंद पर बलीराम का। अब फिर एक बार मनोज तैयार, ये गेंद स्वीप किया, काफी अच्छा शॉट लेकिन फाइन लेग की तरफ, वहां पर केवल एक ही रन मिलेगा। काफी अच्छा टाइमिंग था इस शॉट में बल्ले के बीचों बीच, लेकिन केवल एक रन, स्कोर तीन पर पहुंचता हुआ। जीतने के लिए 58 रनों का लक्ष्य निर्धारित पांच ओवर के इस मुकाबले में। फिर एक बार राजेश की अगली गेंद, सामना करेंगे मनोज। इस बार लोअर फुट टॉस दिया था लेकिन इस बार चूके, लाइन को मिस कर गए विकेट के पीछे, काफी अच्छी बेहतरीन विकेट कीपिंग करते हुए किशोर पाटिल। रन लेने का कोई मौका नहीं यहाँ पर ओवर की अगली गेंद लेकर राजेश पवार। फिर एक बार मनोज, इस बार ब्लॉक हॉल में परफेक्ट ठीक निशाने पर ये यॉर्कर, और इस यॉर्कर कर बीट किया, रन लेने की फिर एक बार कोई गुंजाइश नहीं। फिर एक बार अच्छी विकेट कीपिंग यहाँ पर किशोर पाटिल के द्वारा। अब ओवर की पांचवी गेंद, स्कोर है तीन रन एक विकेट के नुकसान पर। इस बार फिर एक बार अच्छा स्वीप शॉट लेकिन फिर एक बार गेंद डिक्लेयर जोन में, फाइन लेग की तरफ, एक ही रन मिलेगा वहां पर, स्कोर चार पर पहुंचता हुआ, चार रन एक विकेट के नुकसान पर। पारी का पहला ओवर चलता हुआ, जीतने के लिए लक्ष्य रखा गया 58 रनों का प्रति ओवर, करीबन 12 रन मुकम्मल करने होंगे इस मैच को जीतने के लिए सारसोले टीम को। अब ओवर की आखिरी गेंद, फिर एक बार सामना करेंगे मनोज। इस बार फिर एक बार उसी दिशा में, और केवल एक ही रन वहां पर मिलेगा जानते हैं, फिर भी उसी दिशा में खेलने का प्रयास, और एक ही रन। इसी के साथ ओवर की समाप्ति, पहला ओवर समाप्त और स्कोर पांच रन एक विकेट के नुकसान पर। काफी अच्छी सोच गेंदबाज राजेश पवार की, जानते हैं उनके खेलने का तरीका मनोज के, और गेंद को लगातार लेग स्टंप पर रखा और मजबूर किया फाइन लेग की तरफ खेलने के लिए बल्लेबाज मनोज को। काफी अच्छी दिमाग का इस्तेमाल करते हुए गेंदबाजी करते हुए गेंदबाज राजेश पवार। अब 24 गेंदें बची है और अभी भी 53 रनों की आवश्यकता, 53 रन रिक्वायर फ्रॉम 24 डिलीवरीज। हमारे साथी स्कोरर संजय पाटिल हमें बता रहे हैं कि 24 गेंदें बची है, अब 53 रन और भी चाहिए जीतने के लिए। तो अब आस्किंग रेट यहाँ पर बढ़ता हुआ 13.5 के आसपास यहाँ पर पहुँचता हुआ आस्किंग रेट। 13 रन से ज़्यादा औसत अब रखनी होगी इस मैच को जीतने के लिए। और खारीगांव टीम इस पहले ओवर के बाद पूरी तरह से फ्रंट फुट पर दिखाई दे रही है, लेकिन अभी भी बहुत सारा खेल बाकी। बड़े बड़े बल्लेबाज यहाँ पर पहलिन में बैठे हुए सारसोले टीम के, उदय तांडेल, शशि तांडेल, काफ़ी अच्छे बल्लेबाज उनके पास। क्रिकेट में कुछ भी हो सकता है, जब तक कि आखिरी गेंद ना डाली जाए यहाँ पर कुछ भी प्रेडिक्ट करना मुश्किल। स्कोर है 5 रन, अब चाहिए 53 रन अभी भी जीतने के लिए। 53 रन रिक्वायर्ड फ्रॉम 24 बॉल्स, 24 गेंदे और 53 रनों की आवश्यकता। पारी का दूसरा ओवर लेकर गेंदबाज आते हुए यहाँ पर जगदीश गौरी यहाँ पर लाया गया है, जगदीश गौरी को कप्तान ने, कप्तान योगेश वबेरा बहुत ही अच्छी कप्तानी करते हैं। पहली गेंद, इस बार बैकफुट पर गए, गेंद को स्क्वायर कट करने का प्रयास, बल्ले का और गेंद का कोई संपर्क नहीं और रन लेने के भी कोई गुंजाइश नहीं। डॉट गेंद के साथ अच्छी शुरुआत यहाँ पर करते हुए, पहली गेंद शॉर्ट ऑफ लेंथ गेंद डाली और ऑफ स्टंप से बाहर निकलने वाली गेंद।
ये गेंद जयेश के लिए, उठाकर खेलने का प्रयास, बल्ले का ऊपरी किनारा, लेकिन गेंद चली गई फॉरवर्ड शॉर्ट लेग की तरफ। डिक्लेयर में एक ही रन मिलेगा और एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 6 पर 6 रन, एक विकेट के नुकसान पर। यहां पर 58 रनों का पीछा करती हुई सारसोले टीम, नए नए जो दर्शक आए उनके लिए बताना चाहूंगा, सारसोले और खारेगांव के बीच ये मैच चलता हुआ। 58 रनों का लक्ष्य रखा है निर्धारित 5 ओवर के मुकाबले में। यहां पर खारेगांव टीम ने सारसोले के सामने 22 गेंदे और 52 रनों की अभी भी आवश्यकता। फिर एक बार जयेश तैयार, गेंदबाज जगदीश गौरी, अगली गेंद इस बार अक्रॉस द लाइन खिलाए, गेंद को उठाकर इस बार बैकवर्ड स्क्वेयर लेग के ऊपर से 6 रन के लिए। और जिसकी जरूरत है इस वक्त सारसोले टीम को, अगर ये बड़ा टारगेट अगर चेस करना है, इस मैच को जीतना है, तो बड़े शॉट की जरूरत। स्कोर पहुंचा 12 पर। फिर एक बार जयेश तैयार, फिर एक बार फ्लाइटेड गेंद को उठाकर खेला है, काफी अच्छा करारा शॉट और यहां पर फील्डर को गेंद शायद दिखी नहीं बराबर और काफी आगे आ चुके, जजमेंट गलत हुआ और गेंद चली गई बाउंड्री लाइन के बाहर। ये लगातार दूसरा छक्का। स्कोर 18 पर 18 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। फिर एक बार जयेश आक्रामक मोड में खेलते हुए, अब सोचना होगा गेंदबाज जगदीश गौरी को किस तरह की गेंद डाली जाए, अपने खास गेंदों को पेश करना होगा अगर कमबैक करना चाहते हैं। इस बार शॉर्ट ऑफ लेंथ, फिर एक बार खेला है बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, गेंद चली गई बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। लगातार तीसरा छक्का यहां पर जड़ते हुए बल्लेबाज जयेश, अब तक खामोश बैठे थे पहले ओवर से, काफी खामोश थे, लेकिन अब अपना जलवा दिखाते हुए आक्रमण जारी करते रखते हुए यहां पर स्कोर को पहुंचा दिया 24 पर 24। अब आखिरी गेंद इस ओवर की जगदीश गौरी, अब फिर एक बार इस बार करारा शॉट बल्ले के बीचों बीच और उठाकर खेला वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन। बैक टू बैक यहां पर चौथा छक्का यहां पर जड़ दिया और काफी महंगा ओवर साबित होता हुआ खारेगांव के लिए। जगदीश गौरी का यहां पर प्रयोग किया था कप्तान ने काफी समय के बाद जगदीश गौरी का प्रयोग किया, लेकिन यहां पर स्कोर पहुंचा दिया 30 पर। अब चाहिए 28 रन, 18 गेंदे और 28 रनों की दरकार इस मैच को जीतने के लिए सारसोले टीम के सामने। अब कप्तान खारेगांव टीम के इन्हें सोचना होगा, एक अच्छे गेंदबाज को लाना होगा जो नपी तुली गेंदबाजी करे, सटीक गेंदबाजी करे, काफी कम रन दे और विकेट हासिल करे। यहां पर गेंदबाज यहां पर आ रहे हैं जनार्दन कवले राउंड द विकेट। ये गेंद बहुत ही अच्छी गेंद, इस बार टप्पा खाने के बाद तेजी के साथ ऑफ स्टंप से बाहर निकलते हुए गेंद को स्क्वेयर कट करने का प्रयास, बल्ले का किनारा लेकर गेंद चली गई कवर पॉइंट की तरफ और 1 रन लेने का इस बीच मौका मिला बल्लेबाज को और 1 रन के साथ स्कोर पहुंचा दिया 31 पर 31। इस बार खराब गेंद और पूरी तरह से उसका समाचार लेते हुए खेल दिया गेंद को स्क्वेयर लेग के ऊपर से 6 रन के लिए। 6 रन के साथ स्कोर 37 पर 37। अभी भी चाहिए 21 रन जीतने के लिए। और ये 4 रन, काफी अच्छी बल्लेबाजी यहां पर करते हुए बल्लेबाज सारसोले टीम के। पहले जयेश ने हमला बोल दिया था, उसके बाद
फिर एक बार जय यश यहाँ पर इस बार यहाँ पर मौका मिला है और अच्छी कैच यहाँ पर लेते हुए कप्तान गेंदबाज जनार्दन। अब 14 गेंदे और 17 रनों की दरकार, विकेट लेने में कामयाब, दबाव डालने का मौका। यहाँ पर क्या ये टर्निंग पॉइंट हो सकता है कारीगांव के लिए? लेकिन अब आ रहे उदय तांडेल, ये एक खतरनाक बल्लेबाज है सारसोले टीम के। ये अगर विकेट पर जम जाते हैं तो कुछ ही गेंदों में मैच को समाप्त कर सकते हैं। काफी अच्छी बैटिंग यहाँ पर जयेश की, 8 गेंदों में 35 रनों की धुआंधार यहाँ पर पारी खेलते हुए आउट होकर पवेलियन में वापस चले गए। लेकिन एक बड़ा काम, बड़ा योगदान अपने टीम के लिए करके यहाँ पर चले गए यहाँ पर जयेश। तो यहाँ पर उदय तांडेल 14 गेंदे और 17 रन, पारी का तीसरा ओवर चलता हुआ, अभी भी 2 गेंदे शेष। जनार्दन कवले यहाँ पर देखते हैं किस तरह से गेंदबाजी करते हैं उदय के लिए, काफी रोमांचक क्रिकेट यहाँ पर रहेगा। ये गेंद फ्राइडियर गेंद को उठाकर खेला है और कोई मौका नहीं, गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 रन के लिए। आते ही अपना जलवा दिखाने शुरू किया उदय तांडेल ने, ये रुकने वाले नहीं है, इन्हें रोकना होगा अगर इस मैच को आप जीतना चाहते हैं। अब 11 रनों की आवश्यकता 13 गेंदों में, ओवर की आखिरी गेंद, पारी का तीसरा ओवर चलता हुआ और ये गेंद स्क्वायर कट किया पॉइंट के ऊपर से, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। और इसके साथ तीसरे ओवर की समाप्ति, स्कोर 3 ओवर के बाद 51 पर 51। अब 12 गेंदों में 7 रनों की आवश्यकता, पूरी तरह से मैच को अपनी तरफ खींचते हुए सारसोले टीम। अब खारेगांव टीम के कप्तान को अभी भी वक्त है सोचने का, क्योंकि एक अच्छा गेंदबाज अभी भी आखिरी गेंद तक मैच को ले जा सकता है। अब आ रहे गेंदबाज, नितेश बुबेरा, ये एक अच्छे गेंदबाज है। अगर ये ओवर एक अच्छा ओवर डालते हैं नितेश बुबेरा तो यहाँ पर मौका जरूर रहेगा खारेगांव के पास। पहली गेंद को उठाकर खेला है और कोई मौका नहीं, मिड विकेट के ऊपर से 6 रन, बल्ले के बीचों बीच शॉट, धीमी गेंद डाली थी शुरू में ही गेंदबाज नितेश बुबेरा ने, और देखा गेंद को परखा और उठाकर खेल दिया मिड विकेट के ऊपर से 6 रन के लिए। अब 1 रन केवल चाहिए इस मैच को जीतने के लिए। इस बार बल्ले का अंदरूनी किनारा, यहां पर रन नहीं मिलेगा और 1 रन केवल चाहिए इस मैच को जीतने के लिए सारसोले टीम को। एक रन के बाद फाइनल में प्रवेश करेगी सारसोले टीम। और उठाकर खेला इस बार, फिर एक बार, इस बार स्क्वायर लेग के ऊपर से 6 रन और इसी के साथ मैच को समाप्त कर दिया, जीत लिया इस मैच को सारसोले टीम ने। अभिनंदन और हार्ड लक टू खारेगांव टीम। मैन ऑफ द मैच जयेश, सारसोले टीम के जयेश, सारसोले गांव 11 जयेश, मैन ऑफ द मैच।